तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2027 मध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार असू शकतात. कुमार केतकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी हा दावा केला आहे. नरेंद्र मोदी 2027 ला NDA चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत असं देखील केतकर यांनी म्हणलं. नरेंद्र मोदी हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असं देखील यावेळेला केतकर यांनी म्हटलं. 2027 ला त्यांची टर्म संपेल, त्यावेळेला मोदी असं म्हणू शकतील, म्हणतील असं वाटतं मला, की आता मी राष्ट्रपती होतो, माझी उमेदवारी आहे राष्ट्रपतीबद्दल. आणि मग जर ते राष्ट्रपती खरोखर झाले, निवडून आले, अगदी काय थोड्याशा मताने, कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ती मतं काउंट करण्याची पद्धत वेगळी असते, पण ठीक आहे, थोड्याशा मताने जरी ते निवडून आले तरी ते राष्ट्रपती 2027 साली झाल्यानंतर ते 2032 पर्यंत राष्ट्रपती असतील. अगदी काँग्रेस, NCP आणि उभाटा यांचे राज्य आलं दिल्लीत, महाराष्ट्र सोडा, तरी राष्ट्रपती मोदी असतील. त्यांना हिंदू राष्ट्र वगैरेचा फारसा इंटरेस्ट नाहीये. हिंदू राष्ट्र हवाय, कारण हिंदू राष्ट्राची नेपथ्य रचना करायची, पण त्यांचा जीव अडकलेला जो आहे तो केवळ सत्ता सिंहासनात आहे आणि सेल्फ इमेजमध्ये.